असं देखील करायला हरकत नाही. मला टॅग करा, मी ते बघेन आणि माझा देखील निर्णय तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन की तुमचं माझं मत जमलं का नाही जमलं. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. बायकोला घेऊन आलेलो आहे बरोबर, तिला सांगतोय की सगळ्या विषयी टेस्ट कर आणि आपल्या घरची नक्की कुठली आहे हे ठरव. कारण आमची आई पाटकर, वडील गुप्ते, ती सासर माहेरची रायकर, त्यामुळे सगळं सांस्कृतिक आमच्याकडे मिसळच आहे घरामध्ये. सो एका एक कधी कधी मिळस मिसळ ही सारस्वती बनते, कधी कधी कोल्हापुरी बनते, कधी कधी पुणेरी बनते. तर आज ती नक्की ठरवू शकेल की नक्की आपल्या घरची मिसळ जास्तीत जास्त वेळा बनते ती नक्की कुठली असते. सो थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर कॉलिंग मी हिअर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.